नमस्कार, आपण पाहता एबीपी माझा. नवरात्रोत्सवाला सुरुवात झालेली आहे आणि त्यानिमित्ताने आम्ही अशा महिलांशी संवाद साधणार आहोत ज्यांच्या समाजातल्या साचेबद्ध ओळखी पलीकडची एक ओळख असते आणि राजकारणामध्ये संपूर्ण घर असताना सुद्धा स्वतःचा एक वेगळा ठसा उमटवण्याची ताकद या महिलांमध्ये असते. पुढचे काही दिवस आपण अशाच प्रकारे राजकारणातल्या काही महत्वाच्या नेत्यांच्या होम मिनिस्टरशी संवाद साधणार आहोत. तर आज आपल्यासोबत आहेत भाजपा खासदार रावसाहेब दानवे यांच्या पत्नी निर्मलाताई दानवे आणि त्यांच्या स्नुषा रेणू दानवे. रावसाहेब दानवे यांच्या प्रचारामध्ये सुद्धा या दोघींचा नेहमीच सक्रिय सहभाग दिसला आहे. तर आज आपण या सासू सून होम मिनिस्टरशी गप्पा मारणार आहोत. त्या जालन्यात ना आपल्यासोबत आहेत निर्मलाताई रेणूताई. तुमचं खूप स्वागत एबीपी माझामध्ये. थँक्यू. थँक्यू. सासूबाईंपासून आपण सुरुवात करूया. तर निर्मलाताई, तुम्हाला विचारायचं आहे की तुमची याच्यामध्ये म्हणजे तुमची सुरुवात कशी झाली? तुम्ही थेट राजकारणात नसलात तरी नेहमीच तुम्ही प्रचारामध्ये आघाडीवर आम्हाला दिसला आहात. तर तुमचा आणि राजकारणाचा संबंध लग्नानंतर आला की माहेरी पण तुमचं हे वातावरण होतं निर्मलाताई? म्हणजे माहेरी पण थोडं वातावरण होतंच आणि सासरी आल्यावर खूप जास्त अनुभव आला आणि थोडं राजकारण करता करता म्हणजे आता साहेब केंद्रामध्ये असल्यामुळं इकडं जास्त वेळ देता येत नाही. हो, त्याच्यामुळं मी संपूर्ण वेळ आमच्या कार्यकर्त्यांना म्हणजे एवढी काही राजकारण शिकायची गरज पडली नाही. पहिलं पण थोडं थोडं म्हणजे माहेरी पण राजकारण होतं आणि सासरी आल्यावर सासरी पण राजकारण होतं, तर ते सहज सोपं झालं. रेणू, तुमच्या बाबत काय, तुमच्या माहेरी राजकारणाचे धडे तुम्ही गिरवलेले आहेत की सासरी आल्यानंतरच तुमचा राजकारणाशी असा थेट संबंध आलेला? या राजकारणाच्या घरात वावरायचं कधी दडपण येतं का? नाही, दडपण असं काही येत नाही. आणि माझ्या माहेरही बरंफार तसं राजकारणाचं वातावरण होतं. माझे वडील असतील, काका असतील, तर तिथेही थोडंफार वातावरण राजकारणाचं असल्यामुळे मला इकडे काही लग्न झाल्यानंतर दडपण असं आलं नाही. आणि माझ्या सासूनी ते कधी योही दिलं नाही. आणि इकडे नक्कीच मला खूप काही गोष्टी शिकायला भेटल्या आहेत. पुढे राजकारणात वगैरे काही का असे ना, ते खूप काही मला शिकायला भेटलं इकडे. रेणू, पण असं आहे की राजकारणी हे एक पब्लिक फिगर असतात, मग अशा व्यक्तीच्या घरातली सून म्हणून तुमच्यावरती काही वेगळ्या मर्यादा असतात का? निश्चितच इकडे वावरतांनी वगैरे आपल्याला सुद्धा जनतेसारखं वागावं लागतं. जनतेत जाताना सर्वसामान्य माणसांसारखं जावं लागतं. पण असे रिस्ट्रिक्शन्स वगैरे काही म्हणता येणार नाही त्यामध्ये, कारण की घरातलं वातावरण सुद्धा अगदी आनंदाचं वगैरे असतं नेहमी. आणि इकडे असे रेस्ट्रिक्शन्स असे काही नाही. निर्मलाताई, तुमची सून इतकी समजूतदार आहे खरं तर, तुम्ही काही टिप्स दिल्यात का तिला? जेव्हा सुनेने गृहप्रवेश केला तेव्हा काही टिप्स होत्या का खास सासूकडनं सुनेला येतात काही टिप्स? म्हणजे लग्न होऊन ती घरात आली आणि मला तीन मुली आहे. मी म्हणजे लग्न जमलं तेव्हापासूनच सून चौथी मुलगी म्हणून तिला मानलं आणि त्यामुळं टिप्स द्यायची तिला गरजच पडली नाही. वा, म्हणजे कोणता सांगायची गरजच पडली नाही. आम्ही एकमेकीला खूप सांभाळून घेतो आणि एकमेकीच्या सहाय्यानं सगळं म्हणजे घरामध्ये चालतं. असं काही खेळीमेळीचं वातावरण आमच्या घरामध्ये आहे. निर्मलाताई, रावसाहेब दानवेंचा स्वभाव हा एकदम खेळकर स्वभाव आहे, मोकळा ढाकळा स्वभाव आहे. सभांमध्ये तो सगळ्यांना दिसलेला आहे, घरामध्ये ते कसे असतात? जे बाहेर त्यांचा स्वभाव आहे तर तोच साहेबांचा म्हणजे घरात पण असा स्वभाव, मन मोकळा स्वभाव आहे. म्हणजे त्यांच्या मनामध्ये असं कोणतं काहीच हे नाही. एवढे वर्ष झाले आमच्या लग्नाला तरी पण साहेब म्हणजे जे बाहेर कार्यकर्त्यांशी मोकळ्या चाकळ्या गप्पा मारतील तसंच साहेबांचं म्हणजे घरात पण मन मोकळेपणानं मुलगा असो, सून असो, मुली असो, कार्यकर्ते असो, म्हणजे सगळ्यांशी मन मोकळेपणानं जसं बाहेर बोलतात तेच वातावरण घरात आहे आमच्या.
रेणुताई, दानवेंच्या तुमच्या सासरे बुवांच्या अशा मोकळ्या ढाकळ्या स्वभावाचं कधी टेन्शन आलं होतं किंवा कधी असं ऑकवर्ड मोमेंट कधी क्रिएट झाले? कारण ते खूपच मोकळे आहेत. हो, ते मोकळे तर आहेच, पण असा ऑकवर्ड मोमेंट वगैरे कधी आलेला नाही. कारण की जसे ते बाहेर वागतात तसेच ते घरी सुद्धा वागतात. अगदी आम्हा सगळ्यांना वेळ देतात. माझी मुलगी युराजनी आहे, तिच्यासोबतही खूप खेळतात आणि अगदी त्यांचा सगळ्यांमध्ये खूप जास्त जीव आहे. रेणुताई किंवा निर्मला, म्हणजे तुम्ही कोणी उत्तर दिलं तरी चालेल, खरं तर दानवेंची काही काही वक्तव्य ही त्याच्यानं खूप टीका झाली, आरोप प्रत्यारोप झाले, शेतकरी विरोधातल्या वक्तव्यांवरनं बरेच आरोप त्यांना सहन करायला लागले. पण अशा वेळेला घरातलं वातावरण कसं असलं, म्हणजे घरातलं वातावरण बिघडू नये ही किती मोठी जबाबदारी घरातल्या महिला वर्ग म्हणून तुमच्या दोघींवर असते रेणुताई? अगदी आजकालचा जमाना सोशल मीडियाचा असल्यामुळे हे सगळे ट्रोलिंग वगैरे चालतच असतात आणि दादांचं काम इतकं मोठं आहे. अगदी त्यांना 35-40 वर्ष झालेत राजकारणात, तर त्यांनी स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे त्याच्यात. त्यांच्यावर निश्चितच ट्रोल्स होत असतात, पण त्यांचं जिल्ह्यात काम इतकं आहे, महाराष्ट्रभर काम इतकं आहे की आम्ही सुद्धा त्याला इग्नोर करायचं, आम्ही सुद्धा त्याला इग्नोर करतो. खरं तर नम्रतालाही हे जाणवेल की बजेट सांभाळणं हे किती मोठं आव्हान असतं घरातल्या कुठल्याही महिलेसाठी. अर्थात ते तुमच्यासाठी पण असेल आणि खास करून तुमच्या तालुक्यांमध्ये मिरचीचं खूप उत्पन्न होतं, मात्र यावेळेला भाव पडल्यामुळे शेतकरी हवालदिल झालेत. 5 रुपये किलोवर मिरचीचे भाव कोसळलेत. दुसरीकडे कांदा महागला आहे. हे सगळं बाहेर सुरू असताना तुम्ही दोघी तुमच्या किचनचं बजेट कसं सांभाळताय? ते तसं तर ताईंनी माझ्यावर अजून कधी वेळ येऊ दिली नाही हे सगळं बघण्याची. अजूनही ताई सगळं बघतात. मी कधी जर लक्ष घातलं तर ताई म्हणतात, अगं मला करू दे हे सगळं, आता मी करते, नंतर मला जमणार नाही तेव्हा तूच हे सगळं सांभाळ. तर अजून तरी ताईंनी अशी कधी वेळ येऊ दिली नाही की तू हे बघ किंवा ते बघ. राजकारण्यांच्या होम मिनिस्टर म्हणून तुमच्याकडे खूप जणांचं लक्ष असतं, म्हणजे आता हा शो बघत असणारे सुद्धा अनेक महिला वर्ग म्हणत असतील, वा काय सुंदर पटोला नेसलेला आहे रेणुताई, किंवा काय सुंदर पैठणी आहे निर्मला ताईंची. तर एवढं बारीक निरीक्षण तुमचं खूप मोठा समाज करत असतो, याच्याबद्दल कधी विचार केलेला आहे? ताई, अगदी आधीपासून, मी जेव्हापासून लग्न झालं तर ताईंना बघत आले की ताई जरी कोणामध्ये जातात, कधी प्रचार असो किंवा काही असो, ताई सर्वसामान्य जनतेसारखंच त्या लोकांमध्ये वावरतात. तर असं काही त्यांच्यावर असं दडपण नसतं की मी कशी दिसते किंवा ही साडी कशी दिसेल वगैरे. त्या मोकळ्या ढाकळ्या स्वभावाच्या आहेत आणि त्याप्रमाणेच त्या लोकांमध्येही वावरतात. रेणू आणि निर्मला, ताई तुम्हाला दोघींना प्रश्न आहे. सासू सुनेचं बॉन्डिंग म्हणलं ना की त्याच्यामध्ये अनेक वेगवेगळ्या नजरा येतात, पण खरं तर बॉन्डिंग छान सुरू होतं किचनमधनं. मगाशी तुम्ही म्हणलात की सासूबाई फार किचनचं बजेटचं टेन्शन तुम्हाला देत नसल्या, तरी निर्मला ताई तुमचा असा कुठला पदार्थ आहे जो तुमच्या सुनबाईंना आवडतो, आणि रेणू तुमचा असा कुठला पदार्थ आहे जो सासूबाईंना आवडतो? माझा पदार्थ पुरणपोळी सुनबाईला जास्त आवडते. बर, तर ती आम्ही करतो नेहमी. आणि रेणू, असं तुझ्या हातचं काय आवडतं सासूबाईंना? माझ्या हाताचं, मी जी भाजी करते आमटी वगैरे, ते ताईंना खूप जास्त आवडतं. आम्ही दोघी मिळून कधीतरी करतो स्वयंपाक. ताईंनी, हा ताईंनी केलेली पातोड्याची भाजी सुद्धा मला खूप आवडते. रेणू आणि निर्मला ताई, सामान्य माणसांना एक असं इम्प्रेशन असतं की हे काय, हे राजकारण्यांचं घर आहे, त्यांची बायको आणि सून म्हटल्यावर त्यांच्या दिमतीला खूप सगळे नोकर चाकर असतील, यांना काहीच करावं लागत नसेल. प्रत्यक्षात कसं वातावरण आहे तुमच्या घरात? तुम्हाला सुद्धा किचनमध्ये तेवढाच वेळ द्यावा लागतो, मुलांमागे तेवढंच पळावं लागतं का? मी म्हणजे खूप किचनमध्ये पण वेळ देत होते आणि सगळे म्हणजे कार्यकर्ते बाहेर न बसता सगळे कार्यकर्ते म्हणजे आमचं सकाळी जे नाश्ता करते मी, तर कार्यकर्ते पण खूप म्हणजे येऊन त्या नाश्त्याचा आनंद घेतात. आणि मला म्हणजे घरामध्ये घर सांभाळून परत राजकारण साहेब केंद्रात असल्यामुळं आता सुनबाई आल्या, पण त्याच्या आधी
म्हणजे सगळा जालना जिल्हा संभाजीनगर दोन्ही तालुक्यातले कार्यकर्ते कोणाचं लग्न असो कोणा सुख असो दुःख असो तर म्हणजे इतकी पकड मी कार्यकर्त्यावर आमच्या कार्यकर्त्यावर ठेवली आणि कार्यकर्त्यांचं खूप आमच्या भागामध्ये म्हणजे माझ्यावर प्रेम आहे तर अशा पद्धतीनं आम्ही कार्यकर्त्यांना घर सांभाळून म्हणजे राजकारण पण करतो. तुम्ही आता उल्लेख केलात की दानवे आता दिल्लीमध्ये असतात तर अशी कधी वेळ आली आहे का की सुनबाईंवरती घराची आणि येणाऱ्या कार्यकर्त्यांची जबाबदारी सोडून दिल्लीला जावं लागलंय? म्हणजे मांग साहेब मंत्री झाली मंत्री झाल्या झाल्या नेमकंच पार्लमेंटचं अधिवेशन सुरू झालं आणि साहेब एक महिना घरी चालले नाही म्हणजे निवडणूक झाली आणि पार्लमेंट सुरू झालं आणि मग मी साहेबांना दिल्लीला भेटायला गेले. म्हणलं आता आपल्यालाच भेटायला जावं लागतं तर त्या निमित्तानं मी साहेबाला भेटायला दिल्लीला गेले आणि ते माझा मुलगा आमदार असल्यामुळं सुनाकडे पण जबाबदारी आहे ती पण आमदाराची बायको आहे ना हो मग त्याच्यामुळं तिनं तिला मी सांगितलं की आता मी इथं नाही आता तू सगळ्या कार्यकर्त्यांना सांभाळ घर सांभाळ तर तिनं चांगल्या पद्धतीनं घर सांभाळलं. वा मोठं सर्टिफिकेट मिळालंय रेणू तुला सासूबाईंकडनं की तू छान घर सांभाळलंस त्या दिल्लीला गेल्यानंतर. खरं तर असं होतं ना की हल्ली मुलींना बऱ्याचदा असं वाटतं की लग्न झाल्यानंतर आपण विभक्त कुटुंबातच राहूयात तर नाती जपली जातात. पण आता तू तुझ्या सासूबाईंसोबत इतकी वर्ष राहतेस महाराष्ट्रातल्या महिलांना मुलींना तू काय सांगशील तुझ्या अनुभवात ना? माझ्या लग्नाआधी मी अगदी आमचे 22 जण होतो 22 जणांचं कुटुंब होतं तर मी जॉईंट फॅमिलीमध्ये राहिलेले आणि इकडे आल्यावर आम्ही अगदी 4 जण आहोत घरात. आता युराज्ञी आली आहे 5 जण आहोत तर मग मला थोडा डिफरन्स वाटला पण त्यातही ताईंनी खूप समजून घेतलं आणि नंतर मग लग्न झाल्यावर तुला जर करमत नसेल तर घरी जाऊन ये वगैरे पण ताईंनी मला अशी कोणाची कमी भासू दिली नाही कधी. आणि मला असंच मी सांगू इच्छिते की एकत्र असल्यावरच सगळं काही नीट राहतं. वेगळं विभक्त आम्हाला मला तरी करमत नाही. घरी जर दादा असले ताई असले तरच मग आमचं मन लागतं. खरं तर आता तुम्ही सासू सासऱ्यांच्या ऐवजी म्हणजे सासूबाईंच्या ऐवजी ताई झाल्यात निर्मलाताई. तर हे जे नातं आहे हे खऱ्या अर्थाने फुललेलं नातं आहे की सासूबाईंवरनं तुम्ही आता त्यांना ताई म्हणता. खूप छान वाटलं आज तुमच्या दोघींशीही बोलून आणि खूप शुभेच्छा तुम्हाला आणि खूप धन्यवाद आज तुम्ही आम्हाला वेळ दिलात गप्पा मारण्यासाठी.